नमस्कार मित्र माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे काल जो मी व्हिडिओ टाकला की गुंठेवारीचे प्लॉट्स आणि फ्लॅट्स रेग्युलराईज होणार आहेत त्या व्हिडिओमुळे खूप लोकांची जमलिंग झाली आहे गोंधळ उडाला आहे की खूप लोकांचं असं म्हणणं आहे की बारा जुलैचं तुम्ही परिपत्रक देऊन सांगता की अकरा गुंठ्याच्या खालचा व्यवहार होणार नाही आणि कालच्या व्हिडिओत सांगता की सगळे एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंतचे सगळे व्यवहार रेग्युलराईज होणार आहेत मग ही काय भानगड आहे म्हणून खूप लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांचा खूप गोंधळ उडा आहे तर हा काय गोंधळ आहे ते क्लिअर करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ करतो आहे बघा आपल्याकडे दोन वेगळे कायदे आहेत आणि बारा जुलैचं परिपत्रक एक वेगळ्या कायद्याची इम्प्लिमेंटेशन आहे आणि गुंठेवारी कायदा ज्याच्या अंतर्गत तुमचे प्लॉट्स फ्लॅट्स रेग्युलराईज होणार आहेत तो वेगळा कायदा आहे त्याची एकूण प्रोसेस एकूण व्यवहारच वेगळे आहेत काय आहेत आधी तुम्हाला सगळ्यात आधी दोन कायदे दाखवतो बघा हा कायदा आहे तुकडे बंदी तुकडे जोड कायदा हा कायदा हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे हा कायदा काय म्हणतो की शेत जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे आमच्या पुण्यासाठी ते प्रमाणभूत क्षेत्र अकरा गुंठे शेतजमिनीचे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा छोटे तुकडे करू नका ते हा कायदा सांगतो आहे आणि दुसरा कायदा आहे हा गुंठेवारी विकास अधिनियम हा दोन हजार एकचा कायदा आहे हा कायदा काय सांगतो की ज्यांनी अनधिकृतपणे एखादा शेतजमिनीचा तुकडा घेतला असेल किंवा एखादा जमिनीचा तुकडा घेतला असेल तो इल्लिगलपणे घेतला आहे इल्लीगलपणे त्याचा खरेदी व्यवहार केला आहे आणि त्याच्यावर घर बांधलं आहे आणि त्याच्यावर राहू लागले आहेत आणि अशा प्रकारचे जे व्यवहार झाले आहेत घर बांधून राहत आहेत त्या लोकांना आता आपण हाकलू शकत नाही एवढ्यासाठी अशा लोकांचे व्यवहार रेग्युलराईज करण्याचा कायदा म्हणजे हा गुंठेवारी कायदा म्हणजे या दोन कायद्याचं जर तुम्ही पाहिलात तर तुकडेबंदी काय म्हणतो शेतजमिनीचे अकरा गुंठ्यापेक्षा लहान तुकडे करू नका हे तुकडेबंदी कायदा सांगतो तर गुंठेवारी कायदा काय म्हणतो की ज्या जमिनींचे बेकायदेशीरपणे तुम्ही व्यवहार करून खरेदी खत करून किंवा पावरा पटरणी करून ताबा घेतलात मालक बनलात आणि तिथे झरे बांधून राहू लागलात अशा लोकांना हाकलू शकत नाही म्हणून यांची घरं यांचे प्लॉट्स रेग्युलराईज करणे त्याला कायदेशीर करणे याच्याबद्दलचा कायदा म्हणजे गुंठेवारी कायदा म्हणजे थोडक्यात तुकडेबंदी कायदा हा फक्त आणि फक्त शेतीच्या रिलेटेड प्लॉट्सनं अप्लिकेबल आहे आणि शेतीच्या रिलेटेडच्या प्लॉट्सना तेही कशासाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा छोटा तुकडा पाळू नका शेतीच्या जमिनीचा हे सांगणारा तो कायदा आहे अकरा गुंठ्यापेक्षा आमच्या पुण्यात अकरा गुंठा तुमच्या आपापल्या जिल्ह्यात बघा तुमचं प्रमाणभूत क्षेत्र वेगळं आहे आमच्या पुण्यामध्ये शेतीचा अकरा गुंठ्यापेक्षा लहान तुकडा पाळू नका असा सांगणारा कायदा तुकडेबंदी कायदा आहे आणि गुंठेबारी कायदा काय आहे ज्याने कुणी बेकायदेशीरपणे खरेदी विक्रीचा व्यवहार करून तिथे घरं बांधलीत आणि राहू लागलीत अशा लोकांना हाकलू शकत नाही या लोकांचं घर रेग्युलराईज करणे प्लॉट रेग्युलराईज करणे कायदेशीर करणे याचा कायदा म्हणजे गुंठेवारी कायदा बरं याच्यामध्ये अजून एक प्रश्न खूप लोकांनी विचारला आहे त्या कमेंटमध्ये की गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत तुमचा प्लॉट किंवा घर रेग्युलराईज करायचं असेल तर तुमचं पजेशन लीगल पजेशन पाहिजे असं मी म्हटलं होतं खूप लोकांचा प्रश्न आहे की लीगल पजेशन म्हणजे काय कायदेशीर ताबा म्हणजे काय कायदेशीर ताबा म्हणजे ज्या मालकाकडून तुम्ही जमीन घेतलात त्या मालकाकडून तुम्ही कायदेशीरपणे पावती करून घेतली असेल तर तो कायदेशीर पजेशन आहे आणि ती कायदेशीर ती जी ताबा पावती तुम्ही केलात त्या पावतीला त्या मालकाच्या वारसाकडून किंवा त्याच्या इतर कुठल्याही वंशावळीतल्या माणसाकडून तुम्हाला चॅलेंज करण्यात आलेलं नसेल किंवा कोर्टात तुमच्या विरुद्ध सूट दाखल करण्यात आलेलं नसेल तर अशा ताबा पावतीलाच आणि अशा ताबा द्वारे तुम्ही घेतलेल्या ताब्याला कायदेशीर ताबा म्हटल्या जाईल जर तुमच्याकडे कायदेशीर ताबा असेल तुम्ही त्या जमिनीचा व्यवहार करून तुम्ही ती जमीन ताब्यात घेऊन त्याच्यावर घर बांधून राहू लागला असाल तर तुम्हाला गुंठेवारी विकास अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत तुमचा प्लॉट तुमचं अनधिकृत घर तुम्हाला कायदेशीर करता येईल तर हा आहे फंडामेंटल फरक तुकडेबंदीची जी काही तरतूद आहे तुकडेबंदीचा जो कायदा आहे तो शेतजमिनीसाठी लागू आहे आणि फक्त आणि फक्त शेतजमिनीचे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा छोटे तुकडे करू नका याबद्दलची ती बारा जुलैची तरतूद आहे किंवा परिपत्रक आहे आणि गुंठेवारी मी जे सांगतो आहे त्याचं त्या क्षेत्राशी काहीही संबंध नाही फक्त आणि फक्त बेकायदेशीर पद्धतीने ज्यांनी घरं बांधली त्यांची घरं रेग्युलराईज करण्याचा हा गुंठेवारी विकास अधिनियम आहे असं दोघांमधील फरक आहे तर तर मित्र हो ही होती गुंठेवारी कायदा आणि तुकडेबंदी कायदा याच्यातील फरक सांगणारी माहिती त्या दोन कायद्यांचं डिक्शन प्रभाव क्षेत्र अधिकार क्षेत्र कसं वेगळं आहे हे सांगणारं हे व्हिडिओ होतं तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेवान पाहत राहा आणि हो ज्यांना माझ्याशी थेट संपर्क करायचा आहे ते मला संपर्क करू शकतात माझा मोबाईल नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे पण संपर्क करा म्हणजे फोन करणे नव्हे तुम्ही व्हॉट्सॲपवर अपॉइंटमेंटसाठी रिक्वेस्ट टाका तुमची अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यात येईल त्याप्रमाणे तुम्हाला कायदेशीर सल्ला देण्यात येईल अधिक माहिती आणि सूचना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे जाऊन वाचा आणि त्यानुसारच तुम्ही संपर्क करा बाय